आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार. कारतगाव जिल्हा पंचायत सदस्य सौ सुमित्रा उगळे यांनी महानकारी न्यूजला दिली माहिती. 12 मे रोजी होणाऱ्या निपाणी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार असल्याची माहिती जिल्हा पंचायत सदस्य सौ सुमित्रा उगळे यांनी महानकारी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. महानकारी न्यूज नेटवर्कच्या वतीनं आज या ठिकाणी कारतगाव जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे वहिनी यांच्या मुलाखतीसाठी आम्ही आलो आहोत. स्वागत. आजच्या या मुलाखतीमध्ये वहिनी आपलं स्वागत आहे. कर्नाटकामध्ये 12 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी आढावा घेत असताना आतापर्यंत निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 13 वेळा निवडणुका पार पडल्या. यामध्ये 5 वेळा मराठा एकीकरण समिती, 5 वेळा काँग्रेस, 2 वेळा संयुक्त जनता दल आणि 1 वेळा मागील निवडणुकीमध्ये या ठिकाणी बीजेपीनं आपल्या विजयाचा पताका फडकवला. चालू वर्षी 14वी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज या ठिकाणी आपली मुलाखत घेत आहे. या मुलाखतीमध्ये मी वहिनी आपल्याला पहिला प्रश्न विचारतो की या भागामध्ये आमदार शशिकला जोल्ले यांचे जवळचे आपण एक समर्थक, या भागाचे जिल्हा पंचायत सदस्य म्हणून आपण कार्य करत आहात, वहिनींच्या एकूण कार्याबद्दल आपण काय सांगाल? मी सौ सुमित्रा दिलीप कुमार उगळे, कारागृह जिल्हा पंचायत सदस्य. गेली 15 वर्ष मी आपल्या लाडक्या नेत्या आमदार सौ शशिकला जोल्ले वहिनींच्या बरोबर त्यांच्या संपर्कात असते आणि खरोखरच त्यांचं जे समाजकार्य आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीने गोरगरीब जनतेसाठी ज्या काही सुविधा असतील, गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीमा असतील त्या जनतेपर्यंत पोचवायच्या आणि जनतेचा विकास करायचा आणि त्यांच्याबरोबर राहून खरोखरच जनतेचं उज्ज्वल भविष्य त्यांनी जे केलेलं आहे ते बघण्यात आणि जनतेचा जो काही खरा आनंद आहे तो मी वहिनींच्या बरोबर स्वतः राहून अनुभवते. खरोखरच जोल्ले वहिनींचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अच्छा, या मुलाखतीमध्ये मी वहिनी आपल्याला दुसरा प्रश्न विचारतो की आपण या ठिकाणी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना आपल्या या विकास कामामध्ये वहिनींचं नेमकं आपल्याला सहकार्य कसं लाभतं? जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम करत असताना प्रत्येक माझ्या जिल्हा पंचायत सदस्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये कुठल्याही एखादी स्कीम असू दे, कुठल्याही योजना राबवायची असू देत, कुठल्याही एखादी समस्या आली असेल तर ती समस्येचं निवारण करायचं असू दे, ते वहिनींच्या बरोबर वहिनींचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं सहकार्य घेऊन कुठल्याही मंदिराचा जीर्णोद्धार असू दे, कुठल्याही महिलांना ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवायच्या असू दे, कुठल्याही स्कीमा असू देत, ते जोल्ले वहिनींच्या सहकार्यानेच मी आतापर्यंत त्या समस्यांचं निवारण करत आलेले आहे. कुठल्याही सुविधा असतील त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा मी कार्य वहिनीच्या सहकार्यानेच करत आलेले आहे आणि माझ्या जिल्हा पंचायत सदस्य म्हणून सुद्धा एक आपल्या नेत्या आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी माझ्या प्रत्येक कामाचं सुरुवात करते. आणि या मुलाखतीमधला पुढचा प्रश्न वहिनी मी आपल्याला विचारतो की आपण या ठिकाणी जिल्हा पंचायत सदस्य होऊन आता 2.5 वर्ष पूर्ण झाले, या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण कोणकोणती विकास कामं या मतदारसंघात राबवली त्याबद्दल आपण काय सांगावे? जिल्हा पंचायत सदस्य म्हणून मी 1.25 वर्षाचा कालखंड आता कार्य करीत आहे. ते करीत असताना वहिनींच्या मार्गदर्शनातून, आमदार वहिनींच्या सहकार्यातून प्रत्येक महिलांना, विधवा महिलांना घरकुल मिळवण्यासाठी प्रयत्न करून जवळजवळ 200 पर्यंत घरं मी माझ्या एका कारागृहासाठी आणली. बाकीच्या माझ्या जिल्हा पंचायतीमध्ये म्हटलं तर अशा याच प्रमाणात भरपूर प्रमाणात मी घरकुल मंजूर करून आणलेले आहेत. त्याच पद्धतीने सर्व महिलांना गॅस कनेक्शन मिळण्यासाठी, त्याच पद्धतीनं चष्म्यासुद्धा, डोळ्याचंसुद्धा, डोळे तपासणीसुद्धा शिबिर वहिनींनी प्रत्येक गावात करून चष्मा वितरणसुद्धा वहिनींच्या मार्फत केलेलं आहे. तशाच पद्धतीनं गटारीसाठी असू दे, पाणंद रस्त्यांसाठी असू दे, त्याच पद्धतीने गिरीराज कोंबड्या माझ्या जिल्हा पंचायत मार्फत आपल्या या भागात असणाऱ्या माझ्या बंधूंना मिळण्यासाठी गिरीराज कोंबड्यासुद्धा मी वाटप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीनं बऱ्याच प्रमाणात अशी जी काही कामं असतील ती कामं करण्याचा मी प्रयत्न करून माझ्या या संपूर्ण यांना मदत करण्याचा मी प्रयत्न केला. अच्छा, या मुलाखतीमधला मी शेवटचा प्रश्न वहिनी आपल्याला विचारतो
की मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या जुन्या मतदारसंघातली जी 13 गाव होती आणि त्यामध्ये जो आपला कारदगा झडपी होता याची महत्वाची भूमिका या मतदारसंघानं बजावली होती. या चालू विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या कारदगा झडपी आणि जुन्या 13 मतदारसंघातली नेमकी भूमिका काय असेल आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करावं होईल? मागच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला ह्या 13 गावाचीच मेन भूमिका होती, कारण ही गाव मोठी असल्यामुळं तिथं मतदारांची संख्या जास्त असल्यामुळं जो काही निर्णय असेल तो या 13 गावांच्यावरून मागच्या वेळेला ठरला होता. पण आता सुद्धा तीच परिस्थिती अशी काही नाही, कारण संपूर्ण भागात वेगळीने प्रत्येक समाजातील लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना वहिनींनी कधी कुठली जात पात कुठला धर्म न मानता गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वहिनींनी केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक भागातून वहिनींना चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळणार आहे, चांगल्या पद्धतीनं वहिनींना सहकार्य होणार आहे. तसंच या 13 गावचं म्हटलं तुम्ही तर आत्तासुद्धा वहिनींना मागच्यासारख्याच चांगल्या पद्धतीनं वहिनींना मदत ह्या 13 गावापासून होणार आणि वहिनींच्या यशात ह्या 13 गावाचा सुद्धा मोठा सहभाग असणार आहे. त्यामुळे ह्या 13 गावचं जसं मागच्या वेळेला 13 गावचं कसं मोठं म्हणजे मोठी जबाबदारी घेतली होती तशीच आता सुद्धा ह्या 13 गावापासून राहणार आहे वहिनींसाठी. आणि या मुलाखतीमध्ये तिसरा प्रश्न मी आपल्याला वहिनी विचारतो की आमदार सुशिकला जोडले वहिनीने महिला स्वावलंबनासाठी त्याचबरोबर महिलांना एक विचारांचं व्यासपीठ उपलब्ध देण्यासाठी नेमकं आजपर्यंत कोणतं कार्य केलं त्याबद्दल आपण काय सांगा वहिनी? आमच्या या निपाणी मतदारसंघामध्ये महिला स्वावलंबन काय असतं आणि कसं असतं हे कधीच महिलांना माहीत नव्हतं. ज्या वेळेला वहिनी आमच्या सर्व महिलांच्या संपर्कात आल्या आणि आम्ही प्रत्येक खेडोपाड्यात जाऊन महिलांचा जरासे विचार घेतला तर प्रत्येक महिला आपल्या गव्हर्नमेंट सुविधापासून वंचित होती. तिला उमऱ्याचं बाहेरची दुनिया काही सुद्धा माहीत नव्हती. काही जर एखादा शब्द सांगायचं म्हटलं तर त्यांना अक्षरशः पुढचा शब्द बोलता येत नव्हता. पण अशा ठिकाणी वहिनी स्वतः जाऊन वहिनींच्या बरोबर आम्ही सुद्धा जाऊन त्या महिलांना घरातून बाहेर काढायचं आणि बाहेर काढलेल्या महिलांना कशा पद्धतीने त्यांच्या पायावर उभा करायचं तर त्यासाठी सरकारी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत आणि त्या पोहोचवत असताना वरून येणाऱ्या सुविधा महिलांच्यापर्यंत पोहोचवायसाठी वहिनी दिल्ली असू दे बेंगलोर असू दे तिथंपर्यंत जाऊन ज्या काही सुविधा असतील. आता तसं बघायला गेलं तर महिलांना स्वसहाय्य संघ बरेच होते पण त्या स्वसहाय्य संघाचे जे म्हणजे हे होतं कामकाज होतं ते व्यवस्थित पोहोचत नव्हतं महिलांच्यापर्यंत. पण तिथंपर्यंत महिलांना सुतनिधी पोहोचवायचं आणि स्वसहाय्य संघ चांगले करायचे कारण स्वसहाय्य संघाच्या मार्फतच महिला बाहेर पडत होत्या. स्वसहाय्य संघ जर चांगले चालले तर महिला बाहेर मिटिंगच्या निमित्ताने येत होत्या आणि त्यांना बाहेरच्या दुनियेचं काय असते ते माहीत असायचं. पण स्वसहाय्य संघच बंद असल्यामुळे बाहेरची जी काही दुनिया असते ते महिलांना अजिबात माहीत नव्हती. पण स्वसहाय्य संघासाठी सुद्धा वहिनींनी आपल्या बेंगलोरच्या विधानसभेमध्ये आपला विषय मांडला आणि तिथूनच वहिनींनी परत बंद पडलेल्या स्वसहाय्य संघांना सुतनिधी मंजूर केली आणि सुतनिधी देण्यापासून सुरुवात केल्यानंतर परत महिलांना एक चांगल्या पद्धतीचं वातावरण मिळालं की आपण या स्वसहाय्य संघामध्ये काय तर करू शकतोय. परत ते करत असताना परत वहिनींनी काय केलं की उद्योगिनी म्हणून 1,00,000, 1,50,000, 40,000, 50,000, 60,000 अशा ज्या काही टप्प्यावेळी कर्जाची सुविधा असते सबसिडीच्या मार्फत जे कर्ज असतं ते पोहोचवण्याचं काम वहिनीने प्रत्येक आपल्या निपाणी मतदारसंघातून प्रत्येक खेडोपाड्यात जिथं जिथं स्वसहाय्य संघ आहेत ज्या महिलांना अडचण आहे ज्या महिलांना काहीतरी उद्योगधंदा करायची इच्छा आहे पण त्यांना आर्थिक पाठबळ नव्हतं अशा महिलांना त्या मार्फत वहिनींनी कर्ज पुरवठा केलं. म्हणजे एक तर त्यांना स्वावलंबन करायचं म्हटलं तर त्यांना आर्थिक पुरवठा करायला पाहिजे आणि आर्थिक पुरवठा करायचं म्हटलं तर त्याला सरकारी सुविधातून कमी व्याजायचं आणि त्याला सबसिडी मार्फत काहीतर कर्ज मिळावं अशा उद्देशानं वहिनीने ज्या काही स्कीमा असतील महिलांच्या उद्योगधंद्यासाठी त्यांनी घर बसल्या काहीतर छोटा मोठा उद्योगधंदा करावा आणि त्यांच्यातूनच त्याच्या कुटुंबाला हातभार लागावा जेणेकरून त्यांचं कुटुंब सुद्धा चांगल्या पद्धतीने चालावं आणि आपल्या महिलेला बाहेरचं ज्ञान सुद्धा मिळावं असा विचार वहिनींनी केला आणि त्या ज्या काही सुविधा असतील त्या वहिनींनी पोहोचवण्याचं तिथंपर्यंत कार्य केलं. ते करत असताना तेवढं करत असताना सुद्धा अजून सुद्धा खेड्यातल्या बऱ्याच महिला बाकी राहिल्या की त्यांना आपण कर्ज देऊ शकत नाही. स्वसहाय्य संघात नसणाऱ्या गोरगरीब शेतकरी शेतात कामाला जाणाऱ्या महिलांसाठी वहिनींनी अमूल्य ही स्कीम स्थापन केली. मायक्रो फायनान्स मधून अमूल्य ही स्कीम इतकी चांगल्या पद्धतीने केली की 10,000 पासून 30,000 पर्यंत कर्ज प्रत्येक महिलेला विना कागदपत्र एक छोट्याशा कागदपत्राच्या मार्फत वहिनींनी 10,000 पासून 30,000 पर्यंत इतकी चांगली सुविधा त्यांनी केली की त्यापासून महिलांनी खरोखर महिलांना चांगला आधार मिळाला आणि त्या माध्यमातून महिलांनी खरोखर जे काही उद्योगधंदे छोटे मोठे करायला सुरुवात केली. बरं ते सुरुवात केली पण त्याच्यानंतर पुढे त्या काय करतात आणि त्याला ते विकायचे कुठं हा त्यांच्यामुळे ज्या प्रश्न निर्माण झाला तर तो सुद्धा प्रश्न वहिनींनी निकालात काढला की त्याला बाजार मिळवून द्यायचं काम वहिनींनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने गेली वहिनींचं 10 वर्ष काम सुरू होतं. आमदार झाल्यापासून तर फार मोठ्या प्रमाणात हे काम सुरू झालं आणि प्रत्येक महिलांना सांगितलं की तुम्ही
तुमच्या पायावर उभा राहा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाला हातभार लावून तुमचं स्वावलंबन तुम्ही व्हायला बनायला शिकायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने वहिनींचं हे कार्य सुरू आहे आणि ते सुद्धा आमच्या जिल्हा पंचायतमध्ये सुद्धा आम्ही वहिनींच्या सहकार्याने प्रत्येक जिल्हा पंचायतमध्ये माझ्या जिल्हा पंचायतमध्ये सगळ्यांच्या मध्ये आम्ही वहिनींच्या ह्या कार्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून महिलांचा आम्ही चांगल्या पद्धतीने विकास घडवलेला आहे. महिलांना जे विचारांचं एक व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल वहिनी आपण काय सांगाल? हा, महिलांना विचारांचा व्यासपीठ करून हे करत असताना महिलांच्या मध्ये चांगल्या प्रकारचे विचार आहेत, त्यांच्या चांगल्या पद्धतीचं त्यांच्यामध्ये एक प्रकारचं त्यांना सुद्धा एक समाज प्रबोधनचं त्यांच्यामध्ये आता समाजात जे काही चाललंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं यासाठी प्रत्येक मला वाटतं एक दोन महिने गेलं तर वहिनी आपल्या महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवत असतात. कारण महिलांना कुठल्याही पद्धतीचं एक ज्ञान मिळावं, हळदी कुंकवाच्या मार्फत असू दे, एखाद्या व्याख्यानच्या मार्फत असू दे, व्यक्तिविकास महत्वाच्या मार्फत असू दे, कुठलंही एखादं जर कार्य करायचं असेल तर आपल्या संपूर्ण मतदारसंघातील महिलांना एकत्र घेऊन खेळाच्या माध्यमातून असू दे, परवा आध्यात्मिक प्रवचनच्या माध्यमातून असू दे, प्रत्येक महिलांच्यापर्यंत प्रत्येक सगळ्यांच्या आपल्या समाजातील लोकांच्यापर्यंत एक चांगल्या प्रकारचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे, त्यांचा एक विकास चांगल्या पद्धतीनं व्हावा, त्यामध्ये महिला पुरुष सगळ्या पद्धतीनं चालेल. आणि महिलांच्या साठी सुद्धा वहिनींनी खास करून जेवढे काही कार्यक्रम करता येतील तेवढे वहिनींनी कार्यक्रम करून महिलांच्या मध्ये विकास करण्यात विचारांच्या मध्ये विकास करण्याचं काम वहिनींनी अगदी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. वहिनी, या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला चौथा प्रश्न विचारतो की निपाणी मतदारसंघामध्ये वहिनींना तिकीट जाहीर होण्यापूर्वीची परिस्थिती आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर आज राजकीय वातावरण नेमकं कोणत्या टप्प्यावर येऊन पोहोचलंय त्याबद्दल वहिनी आपण काय सांगाल? वहिनीनं तिकीट जाहीर होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती बघितलं तर गेली 5 वर्षे वहिनीने अहोरात्र ह्या जनतेसाठी कष्ट करून जो काही विकास असतोय तो विकासाची गंगा ही आपल्या भागात पोहोचवण्याचं कार्य वहिनीने अहोरात्र केलेलं आहे. तर लोकांचे पूर्वीपासूनच मत आहे की ज्या म्हणजे नेते इतक्या चांगलं काम करणाऱ्या नेते आपल्याला लाभले आणि ह्यांच्यामुळेच आपल्या भागाचा विकास झाला हे सुद्धा त्यांना तिकीट जाहीर होण्याच्या अगोदर सर्व जनता म्हणत होती की येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा आम्ही आपल्या जिल्हावहिनींनाच तिकीट मिळावं आणि आपल्या निपाणी भागाचा जर विकास व्हायचा असेल तर जिल्हावहिनींसारख्याच आमदार आपल्याला हवेत असं पूर्वीचं सुद्धा लोकांचं म्हणणं होतं. आणि तिकीट जाहीर झाल्यापासून सुद्धा लोकांच्यावर एक चांगल्या प्रकारचा चेहरा आपल्याला आनंदित चेहरा दिसतोय की जिल्हावहिनींना तिकीट मिळालं आणि परत त्यांना आपण निवडून दिलं तरी राहणारे उर्वरित जी काही कामं असतील जो आपल्या भागाचा विकास असेल तर ते विकास करण्यासाठी परत एकदा आपल्या जिल्हावहिनी निवडून यावं आणि आपल्या भागाचा विकास करावा. कारण गेली 15 वर्षे ज्या सत्तेवर असणाऱ्या लोकांनी जे केलं नाही विकास काय असतो विकास कसा असतो हे जनतेला अजिबात माहीत नव्हतं. पण ह्या 5 वर्षात वहिनी विकास कशा पद्धतीने असतो मला वाटते त्यांनी जो ज्या सुविधा आणल्या त्यांनी ते कुठेही असू दे खेड्यापाड्यात अगदी शेतवस्तीत असू दे जिथपर्यंत जिथं आपला व्यक्ती माणूस राहते तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम वहिनी केलेलं आहे. साधा गॅस पासून असू दे चष्मा वितरण असू दे जिथपर्यंत आपली लोक असतात आपल्या निपाणी मतदारसंघातील लोक कुठे कुठे राहतात तिथं कशा पद्धतीने पोहोचतील आणि तिथं वयस्क माणसांना असू दे तरुण मुलांना असू दे आपल्या विधवा बायकांना असू दे आपल्या शेतकरी बंधूंना असू दे जो काही विकास असेल तिथपर्यंत कसा पोहोचेल इतका चांगल्या पद्धतीने वहिनी सूत्र म्हणजे अगदी योग्य रीतीने वहिनी त्याचा वापर करून प्रत्येकांच्या पर्यंत त्यांनी विकास पोहोचवलेला आहे. त्यामुळे त्या पूर्वी सुद्धा लोक अशीच म्हणत होती पूर्वी सुद्धा लोकांना वाटायचं की वहिनींचा खरोखरच वहिनी यावेळेला विकास आपल्या कधी आम्ही बघितला नव्हता असा विकास वहिनी आपल्या निपाणी भागात आणलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा आपल्या वहिनी आमदार झाल्या तर ह्याच्या पुढचा जो काही विकास असेल तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच जनता आता सुद्धा सगळी जनता आनंदित आहे कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये वहिनींना आपण निवडून आणायचं आणि पुढचं आपल्या मुलाबाळांसाठी चांगल्या ज्या काय म्हणजे इथून पुढच्या ज्या सुधारणा हायटेक सुधारणा असतील चांगल्या नवीन नवीन ज्या औद्योगिक मुलांच्या धंद्यासाठी असू दे शिक्षणासाठी असू देत महिलांसाठी असू देत पुढचा जो काळ आपला भविष्य जे उज्ज्वल करायचं असेल तर आपल्या वहिनीच निवडून यायला पाहिजेत हा संपूर्ण जनमताचा हा विचार त्यावेळेला होता आणि आता सुद्धा तसाच आहे. अच्छा, या मुलाखतीमध्ये मी वहिनी आपल्याला पुढचा प्रश्न विचारतो की आज वहिनीने 750 कोटी रुपयाची विकास कामं केलेली आहेत पण विरोधक आज असं म्हणतात की वहिनीने जी विकास कामं केलेली नाही फक्त जाहिरातबाजी करण्याचं काम केलं असं विरोधक म्हणतात त्याबद्दल आपण वहिनी काय सांगणार? आता तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखरच योग्य आहे कारण गेली 15 वर्ष त्या लोकांनी जे विरोधक असतील त्यांनी जरासे विचार करावा की गेली 15 वर्ष आपल्या भागात जो काय विकास झाला त्या विकासापासून आपण किती समाधानी होतो आणि आता ह्या 5 वर्षात जिल्हावहिनीने जो विकास केलेला आहे ह्या विकासापासून आपल्याला कुठल्या कुठल्या सुविधा मिळाल्या साधं उदाहरण घ्या तुम्ही पूर्वीच्या रस्त्यातून चालत असताना ह्या 5 वर्षाच्या पाठीमाग आम्ही ज्यावेळेला रस्त्यावरून जात होतो तो रस्ता बघा आणि आत्ताचा रस्ता बघा 750 ते 800 कोटीची कामं वहिनीने केली त्या प्रत्येक कामात प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक रस्त्याचं काम किंवा रस्ते किती क्वालिटीचे काम क्वालिटीच्या दर्जाचे रस्ते वहिनीने केलेले आहेत. असा कुठलाही एकही रस्ता ठेवलेला नाही की वहिनीने त्या रस्त्यातून आपल्याला खड्ड्यातून चालत जावं लागतं. आणि 15 वर्ष पूर्ण जनता खड्ड्यातून चाललेली असताना विरोधी पक्ष म्हणते की वहिनीने काही कामं केली नाही, फक्त जाहिरातबाजी केली. पण समोर रस्त्याचंच उदाहरण आहे. समोर रस्त्यावरून आपण जातो त्यामुळे लोकांच्या समोर डोळ्यासमोर तो विकास दिसतोय. ते झालं रस्त्याचं. इथून त्याच्यानंतर आला आपण प्रत्येक समाजाची मंदिरं जी आहेत, समाज मंदिर आहेत, त्याला कधीही जीर्णोद्धारचं कधी ह्या 15 वर्षात झालं नव्हतं. पण प्रत्येक गावातील जी समाज मंदिर आहेत त्याचा जीर्णोद्धार करणं, ते चांगल्या पद्धतीने सुशोभित करून प्रत्येक गावात उभा करण्याचं काम जिल्हावेणीने केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आमची मुलं मुली शाळेला जात असतात त्यावेळेला ती उन्हात रस्त्यावर उभा राहत होती. ऊन असू दे, पावसाळा असू दे, सगळं सहन करून त्यांना रस्त्यात उभारायला लागत होतं. पण हा विचार त्यापूर्वी कधीही कुणी केला नव्हता. तो विचार आमच्या वहिनींनी केला आणि आमदार वहिनीने तो विचार केल्यामुळं प्रत्येक आज गावागावात अगदी छानसे हायटेक अशी बस स्टँड उभारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जनतेला एक तर समाधान मिळतंय आणि आपली मुलं चांगल्या पद्धतीने पाऊस असू दे वीज वर असू दे त्या ठिकाणी त्यांनी सावलीला उभारले हे बघून त्यांच्या आई वडिलांना किती धन्यवाद असेल असं मला तरी वाटतंय. माझं तर मत आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही गावात प्रत्येक गावात रोगराई आलेला असताना कुणी पाण्याची टाकी सुद्धा स्वच्छ करत नव्हते कधी. पण प्रत्येक गावात वहिनी आरो फिल्टर शुद्ध पिण्याच्या पाण्याचं केंद्र प्रत्येक गावात उभा केलेलं आहे. जिथं मोठी गाव आहे तिथं 2-2 सुद्धा उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अशा ह्या ज्या सुविधा असतील, रस्त्याचं असू दे, गटारीचं असू दे, प्रत्येक ठिकाणी. आता माझ्या कारागिराचं उदाहरण घ्या तुम्ही. माझ्या कारागिराचा सरकारी हॉस्पिटल PSC सेंटर इतकं खराब झालेलं होतं, तिथं कुणीही येऊन बघितलं तर तिथं सर्व्हिस करणाऱ्या लोकांना उभा राहायचं सुद्धा भीती होती की ते डोक्यावर पडत होतं कधी पायसळत. तिथं त्या ठिकाणी वहिनी 7-8 वेळा तिथे येऊन आपले बेंगलोरचं पथक आणून ते स्वतः सगळं निरीक्षण करून दाखवून तिथं ते आता चांगल्या पद्धतीने त्या दवाखान्याचं काम सुरू आहे. म्हणजे अशी एकापेक्षा एक अशी म्हणजे अभिमान वाटण्यासारखी मोठमोठी कामं वहिनी तिथंपर्यंत केलेली आहेत. आणि ही जाहिरातबाजी म्हटलं तर संपूर्ण जनतेसमोर हा केलेला आहे. एक आहे म्हणजे पेपरबाजी केलेले, नारळ फोडलेल्या उद्घाटन करून वहिनी गेलेले असं नाही, तर तिथं स्वतः उभा राहून स्वतः सगळी कामं करून प्रत्येक कामाचे आता चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावागावात ते उदाहरण आहे, त्याचं डोळ्यासमोर आपलं उदाहरण आहे. त्यामुळे त्यांनी पेपरबाजी किंवा जाहिरातबाजी म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि तसं त्यातलं केलं असतं तर आज हा सगळा विकास आपल्या भागाचा आपल्याला दिसलाच नसता, बघायला मिळालं नसतं. ह्याच्यावर जनतेवरून ठरवायचं की पेपरबाजी आहे काय, वहिनी स्वतः रात्रंदिवस कष्ट करून आणलेला विकास आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जोल्ले वहिनींना आपण निवडून देण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार, आपल्या या ठिकाणी प्रचाराची नेमकी आपली भूमिका काय राहील वहिनी, याबद्दल काय सांगाल आपण? वहिनींना निवडून देण्यासाठी गेली 5 वर्ष आम्ही अहोरात्र कष्ट करीत आहोत सर्व महिला. पण आता इलेक्शन आहे, अगदी 25 ते 26 दिवसाच्या तोंडावर आलेले, दिवसातच तोंडावर आलेले. तर येणाऱ्या 25-26 दिवस म्हणजे अगदी थोडा कालावधीत सुद्धा आम्ही घरोघरी जाऊन सर्व महिला आम्ही वहिनींच्या कार्याची जी काही महती आहे ते प्रत्येक घरोघरी आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. आणि वहिनींना निवडून आणण्यासाठी आम्हाला रात्रीचा दिवस करायला जरी लागला तरी सुद्धा आम्ही तो करून आमच्या वहिनींना निवडून आणणं हेच आमचं ध्येय आम्ही ठेवणार आहे. आणि सर्व महिला आम्ही वहिनींच्या पाठीशी खंबीर राहून अगदी खंबीरपणे त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचं आम्ही ध्येय ठेवलेलं आहे. ते ध्येय आम्ही पूर्ण करणार आहोत सर्व. आणि मी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून माझ्या जिल्हा झडपी या पूर्ण ह्याच्यातून झडपीमधून जास्तीत जास्त मतदान वहिनींना देण्याचं कार्य मी करेन. कारण हे इलेक्शनच्या वातावरणामध्ये करत असताना बऱ्याच काहीतरी अफवा उडतील पण त्याच्यावर कुणीही लक्ष न देता, कुठल्याही इकडच्या इतर बाजूला लक्ष न देता एक जोल्ले वहिनी आणि आपला होणारा पुढील 5 वर्षाचा विकास हा आपल्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्वांनी, सर्व महिलांनी एकजुटीने वहिनींच्या पाठीशी राहूया. आणि माझ्या या जिल्हा पंचायतमधून आपण जास्तीत जास्त मतदान वहिनींना देऊया आणि वहिनींना चांगल्या पद्धतीने निवडून आणूया, भरघोष मताने निवडून आणूया. मी सर्वांना विनंती करते आणि खरोखर येणारा काळ आपल्या तुमच्या आमच्या सर्वांसाठी अगदी चांगल्या पद्धतीने असणार आहे. आपल्या वहिनींच्या विकासाचा सर्वांना उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेऊन येणारी इलेक्शन अगदी भरघोष मताने आपण पूर्ण करूया, एवढंच मी सर्वांना विनंती करते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानकारी न्यूज चॅनलशी बोलताना सौ सुमित्रा उगळे पुढे म्हणाल्या की गेली 15 वर्ष निपाणी मतदारसंघ हा दुर्लक्षित झाला होता, पण आमदार म्हणून निवडून येताच सौ चोल्ले यांनी गेल्या 5 वर्षात निपाणी मतदारसंघातील गावागावात विकासाची गंगा पोहोचून मतदारसंघाचे नंदनवन केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सौ चोल्ले यांचा विजय निश्चित असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सौ चोल्ले यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सौ उगळे यांनी महानकारी न्यूजशी बोलताना सांगितले.